हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। शेवटची निवडणूक म्हणून बारामतीत काही जण भावनिक करतील, मात्र त्यांची खरं शेवटची निवडणूक कधी होईल हे माहीत नाही, अजित पवारांचं बारामतीत विधान। अजित पवारांसोबत काम केल्याची लाज वाटते, ज्या माऊलीनं वाढवलं तिचंच कुंकू कधी पुसलं जाण्याची वाट पाहता अजित पवारांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड आक्रमक। सरकारमध्येच गँगवॉर घडल्यानंतर जे टरबूज होते ते आता चिराट झाले, हुडी घालून केलेल्या करामती स्वतःवरच उलटल्या, गणपत गायकवाडांच्या घटनेवरून ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल। शिंदेंनी मला गुंड बनवल्याचं गणपत गायकवाड म्हणतात, मग आता मोदींची गॅरंटी कुणाला पावणार? उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल, विकास कामांसाठी मोदी गॅरंटी, शिंदेंना कोट्यवधी रुपये दिले, या गायकवाडांच्या आरोपांची ईडीनं दखल घ्यावी, संजय राऊतांची मागणी, तर ठाकरे गटाच्या मागणीला किंमत देत नाही, उदय सावंतांचं उत्तर। भाजपा आमदार गणपत गायकवाडांसह 7 जणांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल, जमिनीच्या वादावेळी जातीवाचक शिवीगाळाचा आरोप, शिंदे गटाचे महेश गायकवाड यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर कॅबिनेट बैठकीला हजर कसे राहिलात? राऊतांचा भुजबळांना सवाल, राजीनाम्याचं नाटक असून भुजबळांच्या तोंडून फडणवीस बोलत असल्याचाही आरोप। माझा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे, मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचं आणि काढायचं मुख्यमंत्री ठरवतात, भुजबळांचं वक्तव्य, तर राजीनामा मंजूर होईपर्यंत काम करावंच लागणार असल्याची ही प्रतिक्रिया। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा, शिंदे गटाच्या आमदारांना भुजबळांचं उत्तर, राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांच्या विरोधात बोलाल तर सोडणार नाही, जरांगींचा इशारा। नाव माहीत नसलेलेही भारतरत्न झाले, त्यांच्यासोबत महात्मा फुलेंना का बसवायचं? महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं विधान, नाभिकांनी यापुढे मराठ्यांची हजामत करू नये, पंढरपुरातल्या एका कथित घटनेवरून भुजबळांची चिथावणी, तर गोरगरीब उपाशी मरावेत हे भुजबळांचं स्वप्न, ओबीसींनी सावध राहावं, जरांगींची टीका। व्यवसायावरून समाजात भांडणं लावणं चुकीचं, भुजबळांवर प्रकाश आंबेडकरांची टीका, एका घटनेचा दाखला देत यापुढे नाभिकांनी मराठ्यांची हजामत करू नये, भुजबळांचं थेट दोन जातींवरून विधान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।